इकडे इकडे तू इकडे बे. चला तर आता आम्ही चाललोय मंदिरात, कारण आज सोमवार आहे. सोमवार निमित्त चाललो आम्ही महादेवाच्या मंदिरात. अनुभव कशी तयार झाली? अन्वी इकडे बघ, अनु इकडे बघ एकदा, वर 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 वर. ए चिकी चिकी वर बघ. अगड फोटो काढू, थांब एक फोटो काढू, फोटो काढू एक. तर हाय गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, तर अन्वी स्वाती या चॅनलवरती. तर इथे बघा, मी आता मंदिरात आलेली आहे आणि आज आता सोमवार, म्हणजे काल होता सोमवार, तर आज हा व्हिडिओ टाकते मी. मग मी तर सोमवारी मंदिरात जाते, त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच असेल माझे ब्लॉग बघत असाल तर. तरी चला महादेवाचं दर्शन करूया आपण. तर मी आज महादेवाचं दर्शन करायला गेलते. तर इथे बघा, अजून इथे पण आम्ही पूजा वगैरे केलेली आहे. आणि मग आज खूप हॅक्टिक डे होता, म्हणजे खूप देवीच्या दर्शनाला पण जायचं होतं, कारण आठवी माळ होते. मग म्हटलं चला ते मग भावाला घेऊन गेले आणि मग इथलं महादेवाचं दर्शन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच देवीच्या दर्शनाला निघालो. तर आता तुम्ही पुढे बघालच व्हिडिओमध्ये की आमच्या इथल्या देवींचं दर्शन कसं केलं. म्हणजे दोन तीन जे पंडाळं आहेत तिथं मी दर्शनाला गेले होते, तर तुम्ही बघा. आणि अनु एवढी मस्ती करत होती ना, म्हणजे पहिल्यांदा म्हणजे असं बाहेर लेकरं गेल्यावर आम्ही काय घरातच असतो, मग आता ती बाहेर गेली होती मंडळावरती, इतकी खुश झाली होती ना आणि खूप म्हणजे खूप मस्ती करत होती. तर इथे बघा, नमस्कार मंदिरावर अनु कशी नमस्कार करत होती. महादेवाच्या मंदिरात होतो आम्ही, तर कशी नमस्कार करत होती बघा. म्हटलं ना तिला म्हणजे असं पाहिजे होती, आपाप कुठे कुठे का नमस्कार करते. जय बाप्पा. तर बघा कशी करते नमस्कार ती. कर अजून कर. जय बाप्पा. कधी वाजून फिरली पडली. तर चला आता आम्ही चाललो होतो मंदिरात. बघा इथं पांडाळा आहे, देवीचं हे आहे. चला तर सगळे दर्शन करून घेऊया आपण. बघा ते किती छान सजवलं आहे. आणि दरवर्षी असते इथे आमच्या इथे, तर अनु इतकी मस्ती करत होती ना तिथं, खूप म्हणजे खूप. आणि नवीन होतं तिच्यासाठी, त्याच्यामुळे ना ती तिला असं हेच होत नव्हतं. आणि लाईटिंग वगैरे इतकी छान केली होती ना पंडाळामध्ये, तर खूप मस्त केलं होतं. आणि इथं पूजा पण मांडलेली होती, तुम्ही बघू शकता आता थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल. तर तिथं पूजा वगैरे पण मांडलेली होती, होम केला होता कारण आठवी माळ होती, त्याच्यामुळं पूजा वगैरे पण मांडलेली होती तिथं. बघा इथं होम वगैरे केलेला होता आणि इथं मी करत होते पूजा. आणि अनु पण आहे बघा इथं, तर अनुला तुम्ही बघू शकता. अनु पण आहे, अनु पण पूजा करते. आणि तिथं सारखी जायचं म्हणत होती, माहिती आहे का तुम्हाला, अजिबात घाबरत नव्हती. आणि एका इथं पण नमस्कार करते ते, म्हणजे जिथं देव दिसतील तिथं बापाप तिला सांगायची गरज आहे, बरोबर नमस्कार करते. आणि इथं खूप मोठं चढायचं होतं, पण तरी कसं तरी चढले. आणि मी सोबत माझ्या भावाला आणि आमच्या शेजारच्या होत्या एक भाभी, त्यांना घेऊन आले होते. मग तो म्हणत होता सारखं जायचं, पण अरे थांब, म्हणजे अनुला घेऊ का ते पिशवी वगैरे घेऊ, तिचं सगळं सामान वगैरे आणलं होतं. तर त्यांचं पण लहान बाळ आहे, तुम्ही बघू शकता, तिचं पण लहान बाळ आहे आणि माझं पण. चला इथं देवीचं दर्शन बघितलेलं आहे. तिथं वरती देवी बसलेली आहे आणि तर खाली आपलं तिथं मंदिर आहे. आणि इकडे या ना, कुठे चालली? जय बाप्पा. जय बाप्पाकडे नाही जाऊ. खूप जोरात ओरडत होती तिथून. बघा बघा आता कसं ओरडते. गर्दी बाबा.
भंडारी समाजसेवा ट्रस्ट दिनक्रमांक मंदिर शारदीय नवरात्रोत्सव 2022 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर उद्या 9 दिनांक 4 ऑक्टोबर महिलांसाठी महाआरती आयोजित करण्यात आलेली आहे. या चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. कोथरूनचा बाय.